मित्रांनो, मागील काही दिवसापासून निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी जोरजोरात नवनवीन हाय बनवत आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की त्या रिलेटेड मोस्ट ऑफ द स्टॉक्स अपसाईडला आहेत. अशा वेळी बऱ्याच जणांना गुंतवणूक करत असताना काय होतं की कुठे गुंतवणूक करावी किंवा काय करावं, खूप सारे प्रश्न येत आहेत आणि बऱ्याच जणांना भीती पण वाटते की या लेवलला इन्व्हेस्टमेंट करायची आणि इथून जर मार्केट खाली आलं तर आम्ही थोडं ट्रॅप होऊ शकतो. याच्यावरच मार्केट टॉप लेवलला असताना काय करावं, आम्ही मागच्या शनिवारी एक व्हिडिओ पण बनवला होता. तो ज्यांनी बघितला नसेल या लिंकवर जावा, क्लिक करा कार्डवर आणि तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल, पाहून घ्या तो आपण. आता मित्रांनो, अशा कंडिशनला प्रत्येकाला प्रश्न पडतो की अरे बाबा एवढं महागात तर आम्ही घेऊ शकत नाही, परंतु आम्ही काही स्वस्तात असेल तर सांग बाबा. आम्ही बऱ्याच दिवसापासून याच्यावर काम करत होतो, आम्ही स्वतः आमच्या काही स्टुडंटला याच्यामध्ये आयडियाज पण दिल्या होत्या, परंतु आम्हाला वाटलं की तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करावं. तुमच्या कमेंट्स आम्हाला भरभरून आल्या मागच्या वीकमध्ये. मग आज आम्ही तुम्हाला असे काही सेक्टर्स दाखवतोय, काही अशा स्क्रिप्ट्स आपण पाहूया की ज्या सध्या अंडर व्हॅल्यूड आहेत, नॉन परफॉर्मिंग आहेत, मग या कदाचित येणाऱ्या काळामध्ये ग्रोथ दाखवू शकतात. महत्वाची गोष्ट, संपूर्ण व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजने बनवलेला आहे. कुठलाही स्टॉक हा खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, तो फक्त आणि फक्त हा एक तुम्हाला दिलेली आयडिया असेल की कशा प्रकारे अनालिसिस करावं आणि कोणत्या गोष्टी पाहाव्यात. सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओला. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार याच्यामध्ये. आज आपण पाहणार आहे अंडर परफॉर्मिंग सेक्टर्स विथ ग्रोथ पोटेन्शियल, म्हणजे असे सध्या कुठले सेक्टर आहेत की ते बाबा पडलेत. वाढलेले सेक्टर तर आहेत, परंतु इथे जर आपण फोकस केला तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये चांगली रॅली पण पकडता येईल. आय थिंक तुम्ही ॲग्री असाल याच्याशी. ओके, तर आपण पाहूया असे कुठले पोटेन्शियल आहेत. तुम्हाला मी फास्टमध्ये सांगायचा प्रयत्न करेल, जेणेकरून खूप सारी माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल. पुढे जाण्यापूर्वी सांगेल, चॅनेलवर सगळ्यात आधी आला असाल तर सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका, कारण आमच्या अशा विविध व्हिडिओज तुम्हाला प्रत्येक आठवड्याला आणि दर दिवशी माहिती आम्ही काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो. पहिली गोष्ट याच्यामध्ये, ज्यावेळी पण आपण सेक्टरचा विचार करूया तर याच्यामध्ये आपण पाहिलं असेल निफ्टी ऑइल अँड गॅस सेक्टर. आपण पाहिलं असेल की हे गॅस सेक्टर आहे ना, मागील काही दिवसापासून थोडं अंडर परफॉर्म करते, कारण मोस्टली सध्या कमोडिटीमध्ये जे क्रूड ऑइल येतं तिकडे काही खूप जणांचं लक्ष नाही आहे. आणि आपण आता याच्यामध्ये काही चार्ट्स पण दाखवतोय, जेणेकरून तुम्हाला आपण स्टडी आणि समजायला सोपं जाणार आहे. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, चार्ट जर आपण पाहिला तर आम्ही इथे ऑइल निफ्टी ऑइल आणि गॅस इंडियाचा जो इंडेक्स चार्ट आहे तो दाखवतोय. त्याची नॉर्मली 8753 एक टॉप मोस्ट लेवल होती, तिथून तो खाली आला होता. आम्ही जवळपास या लेवलपाशी पाहत होतो. आता मागील ह्या आठवड्यामध्ये थोडी मुवमेंट आली आहे, तरी याच्यामध्ये अजून खूप सारी रॅली बाकी आहे. 8116 आसपास ह्या वीकमध्ये त्याने क्लोजिंग दिलेला आहे, याचा अर्थ याच्यामध्ये पॉटेन्शियल आहे. म्हणजे काय, तर हे जे सेक्टर आहे की सध्या रशियन जे काही ऑइल आपल्याला स्वस्तात मिळते त्यामुळे थोडं नॉन परफॉर्मिंग आहे, कारण थोडं कॉम्पिटिशन एक प्रकारे कमी झालेलं आहे. परंतु याच्यामध्ये काही स्टॉक्स आहेत यांची पण आपण थोडी माहिती घेऊया. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर पहिल्यांदा जो स्टॉक येतो ह्या सेक्टरमधला HP, अर्थात HPCL आपण म्हणत असतो, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. याच्या चार्टमध्ये आम्हाला असं दिसतंय की 492 हाय बनवल्यापासून तो कन्सिस्टंटली थोडा डाऊनफॉलमध्ये होता आणि आता थोडा काही कन्सॉलिडेशन फेजमधून जातोय, की ज्याची प्राईस सध्या 301.55 आहे, म्हणजे 301 जवळपास आहे. तर तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये याच्यावर ठेवा किंवा लक्ष ठेवा. शेवटी तुम्हाला याच्यामध्ये स्वतःचं पण अनालिसिस यूज करायचे आणखीन चांगल्या नॉलेजसाठी. याच्यानंतर दोन नंबरचा आम्हाला स्टॉक याच्यामध्ये वाटतोय भारत पेट्रोलियम, ऑइल सेक्टरमधलीच एक कंपनी आहे की ज्याचा स्टॉकचा 510 हाय बनवल्यापासून तो कन्सिस्टंटली खालच्या साईडला येत होता आणि थोडा आता अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करतोय. 390 आसपास आज क्लोजिंग भाव आहे, याचा अर्थ तो दाखवतोय की माझ्यामध्ये अजून येणाऱ्या काळामध्ये चांगलं ग्रोथ पोटेन्शियल आहे, ऍटलिस्ट त्याच्या टॉप साईडला जाण्यापर्यंत. आता हे झालं ऑइल सेक्टरचं. याच्यानंतर कुठला महत्वाचा सेक्टर आहे आपण याच्यामध्ये पाहूया, तो सेक्टर असेल स्टील सेक्टर. लक्षात ठेवा, निफ्टी मेटल सेक्टर सध्या त्या प्रमाणात पाहिला गेलं तर अंडर परफॉर्म करतोय. मग आता हे मेटल सेक्टर काय अंडर परफॉर्म करतोय, तुम्ही पाहिलं असेल की चायनाने ऑलरेडी त्यांचं प्रोडक्शन कमी केलेलं आहे, परंतु इंडियाने बऱ्याच गोष्टी सांगितल्यात की आम्ही करणार नाही, कारण आम्ही एक डेव्हलपिंग कंट्री आहे. त्यामुळे जगाला पण ठणकावून सांगितलं की आमच्याकडे कुठलंही प्रोडक्शन कट नाही होणार आणि आपण अग्रेसिव्हली चाललोय. बरंच
इंडियन जी काय आता जी काय फॉरेन मिनिस्ट्री आहे ते बऱ्याचपैकी स्टील सेक्टरचा अवलंब तो चायनावरच कमी करायला प्रयत्न करते. नवीन नवीन उपाय येतील याचा फोकस या स्टॉक्सला होणार आहे, कारण त्यांना नवीन पर्याय मिळेल चायना व्यतिरिक्त की जो इंडियासाठी एक चांगला फायदेशीर असेल. मग याच्यामध्ये असे कुठले स्टॉक्स आहेत की आपल्याला याच्यामध्ये फायदा होईल? महत्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा, हा आहे एक स्टॉक याच्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेले की एक टॉप मोस्ट लेवल होती 6920 ची, अर्थात हा इंडेक्स आहे, बरोबर आहे, हा स्टील किंवा मेटल इंडेक्स आहे. ह्या मेटल इंडेक्सने 6920 चा टॉप बनवल्यापासून एक करेक्शन फेज होती आणि त्यानंतर थोडा अपसाईडला चालला. आता जवळपास 6500 रेंजमध्ये अजून 500 पॉईंट आहेत, तिथून ब्रेकआउट दिल्यावर आणखी येणारी रॅली वेगळी. परंतु याच्यामधले कुठले स्टॉक्स आहेत? याच्यामधला महत्वाचा जो स्टॉक असेल की आम्हाला वाटतं याच्यामध्ये टाटा स्टील. टाटा स्टील माहित नाही असं कोण नसेल, परंतु हा टाटा स्टील जर आपण पाहायला गेलो चार्टवर तर 153 रुपयाच्या हाय पासून तो बऱ्यापैकी खालच्या लेवलला गेला होता, अगदी 80-85 रेंजमध्ये. आता जवळपास 120 आसपास तो ट्रेड करतोय, अर्थात 119 क्लोजिंग भाव होता नजदीकच्या काळामधला किंवा आजच्या कंडिशनला. याचा अर्थ काय तर याच्यामध्ये 120 पासून 153 पर्यंत जायचं आणखीन पोटेन्शियल आहे, म्हणजे तो अजूनही अंडर व्हॅल्यूडच आहे. ओके, तर तुमच्या लक्षात किंवा तुमच्या फोकसमध्ये याला ठेवा. याच्यानंतर 2 स्टॉक आम्हाला वाटतो याच्यामध्ये की सेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया. सेल पण ही एक गव्हर्नमेंटच कंपनी आहे. याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर महत्वाची गोष्ट 151 हाय पासून हा पण थोडा खालीच पडत होता 90 आसपास, आता तो थोडा घुटमळतोय. याचा अर्थ थोडा अक्युम्युलेशन फेजमध्ये आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप टेक्निकल सुधारणा होत जाईल आणि चार्ट परफॉर्म करायला सुरुवात करेल. अर्थात सगळ्या फंडामेंटल पॅरामीटर्स असतात, परंतु आपल्याला डेटा तर टेक्निकल याच्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये अजून चांगलं पोटेन्शियल आहे 90 ते 151. ओके, तर हा पण तुमच्या फोकस किंवा रडारवर राहू द्या. याच्यानंतर लक्षात ठेवा महत्वाचे मित्रांनो की आणखीन एक असं सेक्टर आहे की जे तुम्हाला अजून थोडं आश्चर्यचकित करू शकतं, अर्थात निफ्टी आयटी सेक्टर. तुम्ही पाहिलं असेल की आत्ताच परत एकदा इन्फोसिसचे रिझल्ट खराब आले, आयटी सेक्टर पुन्हा डाऊन परफॉर्म करायला सुरुवात झाली. ऑलरेडी आयटी सेक्टर करोनानंतरची जी काही रॅली होती ती दिली आणि त्याच्यानंतर मागील 1-1.5 वर्षापासून थोडं पूर्ण करेक्शन फेजमध्ये. का? तर आयटी कंपन्यांचा बिझनेस थोडा नॉर्मली डाऊन होतोय, ग्लोबल जे रिसेशन आहे त्यामुळे त्या कंपन्यांचे नवीन कॉन्ट्रॅक्ट्सच रिन्यू होत नाहीत. इनडायरेक्टली इम्पॅक्ट रिव्हेन्यूवर पडणार आहे. पैसाच नाही आला तर वाढेल का स्टॉक? नाही वाढणार. मग असे कुठले स्टॉक्स आहेत की त्याच्यावर आपण आता फोकस करावं? आधी आपण पाहूया इंडेक्स, कारण आपण टेक्निकली बोलतो याच्यामध्ये. इंडेक्सचे जर विचार ना करायला गेलो तर हा आहे निफ्टी आयटीचा इंडेक्स. याची जी हायएस्ट लेवल 39,454 आहे, अर्थात 39,454, आणि तो खूप साऱ्या लो लेवल्सपासून अजून ट्रेड करतो. तुम्ही जर पाहायला गेले असाल तर पूर्णपणे अजून रेंज बाउंड फेजमध्ये आणि ह्या रेजिस्टन्स पासूनच आत्ता आपण पाहायला गेलं असेल तो पुन्हा एकदा खालच्या साईडला आलाय 31,600 आसपास. ओके, याचा अर्थ काय तर याच्यामध्ये पण अजून पोटेन्शियल आहे. जे लोक लॉंग टर्मचा विचार करतायत त्यांना इथे संधी भेटणार आहेत. आमचं काम आहे तुम्हाला कुठे संधी शोधायच्या हे दाखवणं आणि आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर पण करायचा आहे, कारण अशी माहिती खूप कमी मिळणार आहे तुम्हाला की जी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये फायदेशीर ठरेल. मग याच्यामध्ये कुठला स्टॉक आहे? एवढ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत, त्याच्यापैकी आम्हाला काही स्टॉक्स वाटतायत की याच्यामध्ये पोटेन्शियल राहू शकतं. तर याच्यामध्ये पहिली कंपनी आहे अर्थात विप्रो. विप्रोचं जर आपण चार्ट बघायला गेलो तर याच्यामध्ये आम्हाला असं वाटतंय की विप्रोच्या मध्ये आपल्याला काय दिसतं इथे बघा, हायएस्ट लेवल जवळपास 740 होती कोरोनाच्या काळामध्ये, त्यानंतर पूर्णपणे तुम्ही पाहताय 360 आसपास जाऊन तो आलेला आहे आणि आत्ता आय थिंक तो 424 आसपास ट्रेड करतोय आणि पुन्हा याच्यामध्ये सेलिंग आलेलं आहे. जी लोक शॉर्ट टर्मचा विचार करतायत त्यांच्यासाठी नक्कीच ते निराशाजनक असेल, परंतु जे लॉंग व्हिजन घेऊन बसतात, जे चांगलं लॉंग टर्म मध्ये याच्यामध्ये प्रॉस्पेक्टिव्ह शोधतायत, त्यांच्यासाठी एक उत्तम बेट असणार आहे, परंतु स्टडी करून. ओके, तर आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये आणखीन खूप सारी कॅपॅसिटी आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि तुम्ही पाहिलं असेल की विप्रो नवनवीन प्रोजेक्ट आणतंय, AI खूप सारा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतोय. याचा अर्थ येणारा काळ ज्यावेळी पण ही जी फेज आहे तो ज्यावेळी बाजूला सारेल तिथून रॅली येणारी उत्तमच असेल, तर त्याच्यावर तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय असेल बघा की आणखीन एक महत्वाचा स्टॉक आहे सेक्टरचा. कुठला? तर तो टेक महिंद्रा. टेक महिंद्रा जर पाहायला गेलं तर नाव माहीत नाही असं तुम्हाला नसेल, आणि जेही आम्ही स्टॉक तुमच्यापर्यंत आणतोय ते फंडामेंटली स्ट्रॉंगच आहेत की जे लॉंग व्हिजनने आपण त्याच्याकडे पाहू शकतो. टेक महिंद्राची जर कंडिशन्स याच्यामध्ये पाहायला गेली 1781 च्या आसपास हाय बनवला होता, तिथपासून तो जवळपास 1,000 खाली गेला होता
आत्ताच्या कंडिशनला 1269 पासून तो पुन्हा रिव्हर्स झालेला आहे. याचा अर्थ आणखीन 1270 जरी बोललो आपण ते 1780 आणखीन कॅपॅसिटी आहे. ॲटलिस्ट आम्ही ज्या गोष्टी बोलतोय त्या करंट लेवल टू त्याचा प्रिव्हियस टॉप पर्यंत बोलतोय. टॉप ब्रेक केल्यावर तर रॅली कशी येते निफ्टी बँक निफ्टीमध्ये पाहून तुम्हाला तर माहितीच झालंय. परंतु आपण शोधतोय अंडर व्हॅल्यूड की ज्याच्यामध्ये फोकसमध्ये राहावं असं आम्हाला वाटतंय. आणि तुमच्या रडारवर याला ठेवा टेक महिंद्रा. आता हे झाले सगळे मोस्टली आयटीचे स्टॉक्स. आयटी नंतर आणखीन एक महत्वाचा सेक्टर येतो म्हणजे फार्मा सेक्टर की जो बऱ्याच काळापासून लोकांच्या थोडा नजरेपासून दूर गेला होता ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आता याच्यामध्ये थोडी काहीतरी हालचाल व्हायला सुरुवात पण झाली आहे. ओके, तुम्ही पाहत असाल की बऱ्याच वेळेला आयटीचे स्टॉक पळत आहेत. मग आता हे फार्मा सेक्टर थोडं जर आता जर फोकसमध्ये येतंय तर आपलं पण लक्ष राहिलं पाहिजे. आणि हे जर आपलं लक्ष असेल तर पहिले तांदी बघूया त्याचा इंडेक्स काय सांगतोय. याचा इंडेक्स पाहायला गेलं तर 14940 टॉप पासून तो खाली आला होता. नाही तर मागील काही दिवसापासून थोडी रॅली येते. परंतु याच्यामध्ये आणखीन पोटेन्शियल आहे वरच्या साईडला जायचं. कारण फार्मा ही अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक घरामध्ये लागणारी गोष्ट आहे. आणि फार्मा सेक्टरमध्ये बऱ्याच दिवसानंतर थोडे करेक्शन आलं होतं. ज्याप्रमाणे ऑटो सेक्टरमध्ये एक रॅली आली त्या प्रकारच्याच रॅली हळूहळू बाकीच्या सेक्टर्समध्ये पण दिसतात. आणि तुम्ही याचा अनुभव पण घेतलेला आहे. त्यामुळे हा एक त्यातला त्यात चांगला पोटेन्शियल आहे. अजून थोडा गॅप आहे टॉपला. परंतु त्याच्यावर जी येणारी रॅली असते ती तर भन्नाटच असते. त्यामुळे आता याच्यामध्ये कुठले स्टॉक्स असतील की त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे तर नाटको फार्मा. नाटको फार्मामध्ये आम्हाला असं वाटतं याच्यामध्ये की याची जर कंडिशन पाहायला गेली 1189 हाय बनवला होता आणि जवळपास आता तो 743 म्हणजे जवळपास निम्म्याच्या आसपास तो ट्रेड करतोय. ओके, निम्म्याच्या पेक्षा तो ट्रेड करतोय. 500 लो पासून तो बाउन्स बॅक झालेला आहे. याचा अर्थ याच्यामध्ये थोडं पोटेन्शियल आहे अजून. परंतु हे पोटेन्शियलचा यूज पण करून घेतला पाहिजे विथ चांगला अभ्यास करून मित्रांनो. ओके, तर नाटको फार्मावर लक्ष ठेवा. याच्यानंतर आणखीन महत्वाचा एक स्टॉक असेल याच्यामध्ये की ज्याचं नाव आहे आरती ड्रग्स लिमिटेड. आरती ड्रग्स जो आहे हा पण एक चांगली कंपनी आहे. आणि याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो याच्या चार्टची कंडिशन तर याचा टॉप आहे 1027 म्हणजे आम्ही करोना नंतरचे टॉप कॅच केलेत मित्रांनो सगळे. आणि त्याच्यानंतर जवळपास तो 300-350 जवळ जाऊन पुन्हा बाउन्स बॅक झाल्यानंतर अगदी 550 आसपास आहे. तर मित्रांनो 535 लेवल आहे आत्ताची याची. आणि येणाऱ्या काळामध्ये एवढा चांगला प्रॉस्पेक्ट आहे याचा ऍटलिस्ट टॉप पर्यंत आम्ही पकडतो येतो. म्हणजे काय तर याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. आणि आपणाला जी आत्ती काही प्राईज मिळतीय ती ऍटलिस्ट स्वस्तातच असणार आहे. तर मित्रांनो हे अशा प्रकारे होते सेक्टर्स त्यांच्यामध्ये असलेले विविध स्टॉक्स. तर आम्ही तुमच्यापर्यंत काम करून आलो की कशा पद्धतीने अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स आहेत, का अंडर व्हॅल्यूड आहेत, काय त्यांच्या सेक्टरचं रिझन आहे आणि का त्यांच्यामध्ये पोटेन्शियल येऊ शकतं ह्या गोष्टी सांगितल्यात. लक्षात ठेवा निफ्टीमध्ये जवळपास 40-45 सेक्टर्स आहेत. सगळेच सेक्टर कधीच एकदम पॉझिटिव्ह नसतात. जे पॉझिटिव्ह आहेत त्याचा पण फायदा करून घ्या आणि जे अंडर व्हॅल्यूड आहेत त्याच्यामध्ये संधी शोधा. आणि अशी संधी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. असे खूप सारे स्टॉक तुम्ही शोधू शकता आणि ह्या पद्धतीने अनालिसिस करून एक चांगला पोर्टफोलिओ बनवू शकता. आणि तुम्हालाही असं वाटतं की असे स्टॉक्स बाबा आम्हाला पण शिकवा कसं शोधायचं, याच्यामध्ये काय पॅरामीटर्स असतात, तर तुम्ही 8802890 या संपर्कला नंबरला संपर्क साधा आणि आमच्या ऑनलाईन ॲडव्हान्स कोर्सची माहिती घ्या जिथे तुम्हाला अशा गोष्टी इन डिटेलमध्ये मिळतील. तसेच डिमॅट अकाउंट ओपन करूनही तुम्ही अशा संधीचा लाभ घेऊ शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला 100% कमेंट करून कळवा आणि जवळपास सगळ्या तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा की जे स्टॉक मार्केटमध्ये एक चांगला पोर्टफोलिओ बनवून त्यांची स्वप्न पूर्ण करायला आलेले. थांबतोय त्या मित्रांनो, असा सगळ्याच व्हिडिओसही भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.